वयाच्या 14 वर्षी आपण आपल्या पालकांचा हात सोडून शालेय जगात पाऊल टाकतो. आई वडिलांप्रमाणेच आपल्याला घडवण्यात महत्त्वाचा वाटा असतो, तो म्हणजे शिक्षकांचा. असाच एक शिक्षक आहे श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ वाडी कुरोळी संचलित वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील ध्येयवेडे शिक्षक श्री संतोष विकास पाटील यांचा जन्म 20 ऑगस्ट 1976 रोजी ग्रामीण भागात एकत्रित कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण वाडी कुरोळी, शालेय शिक्षण पंढरपूर, कोल्हापूर व बार्शी येथे झाले. त्यांचे शिक्षण MBBEd पर्यंत झाले आहे. तसेच ते वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात वाडी कुरोळी येथे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील मुलेही ध्येय, जिद्द व परिश्रमाच्या जोरावर खेळामध्ये उत्तम कामगिरी करतात हे अगदी मान्यच करावे लागले. या प्रशालेत क्रीडा शिक्षक संतोष पाटील हे 2006 पासून काम करीत आहेत. कैलासवासी वसंतदादा काळे व वडील विलास पाटील यांचा खेळाचा वारसा पुढे चालू ठेवत कुस्ती, कबड्डी, खो खो व मैदानी खेळात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कबड्डीमध्ये 19 वर्षाखालील मुलींच्या संघाने विभागीय स्तरापर्यंत यश मिळवले आहे, तर खो खो मध्ये 14 वर्षाखालील मुलीच्या संघाने राज्यस्तरावर दबदबा निर्माण केला आहे. 9 मुलींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. विविध खेळातील खेळाडूंची आर्मी, पोलीस, महसूल, शैक्षणिक, प्रशासकीय व विविध नामांकित कंपनीत निवड झाली आहे. शाळा म्हणजे आपले कुटुंब मानून शाळेच्या वेळेबरोबरच सुट्टीच्या कालावधीत खेळासाठी कष्ट करण्याची तयारी व संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री कल्याणरावजी काळे, सचिव बाळासाहेब काळे, प्राचार्य HR जमदाडे तसेच सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांच्या सहकार्याने ग्रामीण भागातील नामवंत खेळाडू या प्रशालेत निर्माण केले जात आहेत. म्हणूनच सोलापूर उत्तरदर्पण न्यूज चॅनलचा आदर्श क्रीडाप्रेमी शिक्षक पुरस्कार संतोष पाटील यांना देऊन सन्मानित करण्यात येत आहे. त्यांच्या या कार्यास सोलापूर वृत्तदर्पण न्यूज चॅनलच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी संतोष विलास पाटील, क्रीडा शिक्षक वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय वाडी कुरोळी. सोलापूर वृत्तदर्पण न्यूज चॅनलच्या भाळवणी विभागाच्या प्रथम वर्धापन दिनास माझ्याकडून व माझ्या कुटुंबाकडून लाख लाख शुभेच्छा.